नमस्कार सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आणि बघा, आज आपल्या बाळाचे आगमन आपल्या नाशिकच्या घरी होत आहे। आणि बाळाच्या आगमनाची सगळी तयारी मी आणि घरणारसर पुढे आलो। डेकोरेशनला मुलं लावली होती, म्हणजे इव्हेंट वाल्यांना दिलं होतं, पण सगळं आवराआवरी सगळी केली, ते काही मी व्हिडिओ मध्ये दाखवले नाही। पण कसं आहे, आनंदाच्या ज्या महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना, त्या मी आपल्या बरोबर शेअर करते। तर आता हे बघा, कसं छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। आणि हे डेकोरेशन कसं झालं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि आता बाळाचे आगमन लवकरच होईल, सुरुवातीला आपण डेकोरेशन बघून घेऊया। आणि मी जी तयारी केलेली आहे बाळाच्या आगमनाची तीही बघूया। आता इथे बघा, मस्त अशी सजावट चाललेली आहे, बाळाच्या आगमनाची तयारी चाललेली आहे। आणि हे बघा, एंट्रन्स किती छान केलेला आहे। हे इथे बघा, घराचा एंट्रन्स किती छान सुंदर असा केलेला आहे ना। बाळाचं वेलकम खूप सुंदर फुलांच्या रांगोळीने केलेला आहे। आणि इथून बघा, खूप छान असा एंट्रन्स सजवल्यानंतर आतमध्ये बाळाच्यासाठी फुलांच्या पायगड्या जसे आपण घालतो ना, त्याप्रमाणे घातलेल्या आहेत। समर्थांचा आशीर्वाद कायम बाळाच्या पाठीमागे राहो। हे बघा, रांगोळी कशी सुंदर काढलेली आहे ना फुलांची, देवघरापर्यंत रांगोळी काढली, म्हणजेच बाळ आल्या आल्या ना पणजोबा आणि पणजीचा आशीर्वाद घेणार, लगेच देवांचा आशीर्वाद घेईल, कुलदेवतेला स्मरण करून आणि नंतरच त्याची रूममध्ये आम्ही एंट्री करणार आहोत। हे बघा, मस्त सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। आणि काही डेकोरेशनचे आयडिया असतील तर यावरून तुम्ही घेऊ शकतात। बघा, आता आपण बाळाच्या रूम मध्ये जाऊया। सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे आणि बाळाचा बेड पण खूप छान असं सजवलेलं आहे। आता गंमत बघा, हा आहे माझा निखिल आणि आता ही रूम निखिलच्या बाळाची। निकूचा फोटो इथे आहे, अगदी तो जेवढा होता ना तेव्हापासूनचा इथे ह्या भिंतीवर आहे अगदी। आणि त्याच्याच खाली आता त्याच्या बाळाचा फोटो आम्ही लावू आणि खूप छान असं वाटतंय। बघा, आता माझ्या बाळाचं बाळ माझ्या घरी येणार आहे, पण ते पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवेन। हा व्हिडिओ माझा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे। आणि इथे जे फ्रेशनर मारला आहे ना, ते थोडस असं ताजतवानं वाटावं यासाठी आहे। काय म्हणता खेळणार सर, एकदम छान। कसं वाटलं? बघितलं का नातवासाठी काय चाललंय, रूम फ्रेशनर। वा 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 वा, पिल्लू येणार आहे ना पिल्लू साठी रूम फ्रेशनर मारता। पावसाळ्याचे दिवस आहेत ना, थोडस रूम फ्रेशनर म्हटलं मारून घेऊया। आणि माझे ट्रायपॉड इथेच आहेत, कारण अजून व्हिडिओ भरपूर करायचे आहेत आपल्याला। आणि आपलं काय चालूच राहणार आहे भेटीगाठी। तर माझा हा आता सर्व वेलकमचा जो डेकोरेशन केलेला आहे, डेकोरेशन आम्ही सुचवून केलेलं आहे, ते कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा, बाळ आपलं आलेलं आहे, त्याचं आगमन बघा। तर आता हा व्हिडिओ मी इथे संपवते। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।